राज्यभरात सर्व दुसऱ्या दिवशी देखील आता एसटीचं जे धरणे आंदोलन आहे ते सुरू असलेलं पाहायला मिळतंय. पुण्यातील स्वारगेट बस डिपो जो आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात प्रवासी जे आहेत ते खोळंबलेले पाहायला मिळतात. खरं तर काही प्रवासी हे रात्रीपासून या परिसरात बस डिपोच्या परिसरात थांबले आहेत, तर काही जण पहाटेपासून अशा प्रकारची गर्दी जी आहे ती करून या ठिकाणी थांबलेले आहेत. खरं तर आता सणांचे दिवस आहेत, अवघ्या 2 दिवसांवर गणपती देखील येऊन पोहोचलेले आहेत. मात्र अशा परिस्थितीमध्ये असे धरणे आंदोलन केल्यामुळे नागरिकांच्या प्रवाशांची जी आहे ती अतिशय गैरसोय झालेली आहे. आपल्यासोबत काही प्रवासी आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. केव्हापासून किती वाजल्यापासून इथे थांबले आहात आणि नेमकी काय परिस्थिती आता इथे सध्या पाहायला मिळते? आम्ही 6 वाजल्यापासून थांबलो आहे आणि एसटी तर नाहीच आहेत. आणि विचारलं तर सांगतात की थोड्या वेळ वाट बघा येईल. तसं बऱ्याचशा एसटी आलेत, काही 5:30 पासून होते प्रवासी, त्यांच्या एसटी आता आलेत 8 वाजता वगैरे. मग अजून हो आली तर. कुठे जायचं होतं तुम्हाला? खेड, रत्नागिरी. तुम्ही किती वाजल्यापासून इथे आहात आणि तुम्हाला कुठे जायचं आहे आणि आता काय नेमक्या समस्या येतात असं एसटी बंद असल्यामुळे? तर आपण जर पाहिलं तर हे प्रवासी जे आहेत ते इथे खोळंबलेले पाहायला मिळत आहेत. मोठ्या संख्येने प्रवासी जे आहेत ते या संपूर्ण बस डेपो जो आहे त्या ठिकाणी थांबलेले पाहायला मिळतात. खरं तर राज्यभरातील 13 विविध संघटना ज्या आहेत त्यांच्याकडून एकत्रित येत हे धरणे आंदोलन जे आहे ते पुकारण्यात आलेलं आहे. आणि खरं तर कालपासूनच आपण पाहिलं तर या स्वारगेट बस डेपो जो आहे त्या ठिकाणाहून 40%हून अधिक ज्या बसेस आहेत त्या बंद आहेत. सध्या परिस्थितीला बाहेरच्या बसेस ज्या आहेत एसटी ज्या आहेत त्या सुरू आहेत. मात्र 40% प्रमाणात ज्या आहेत त्या बस पूर्णतः बंद आहेत, त्यामुळे प्रवाशांना जे आहे ते विविध समस्यांना सामोरं जावं लागतंय. खरं तर आज गुणरत्न सदावर्ते जे आहेत ते देखील मुख्यमंत्र्यांची याबाबत भेट घेणार आहेत आणि मुख्यमंत्री देखील एक महत्त्वाची बैठक आज या संदर्भातली घेणार आहेत, त्यामुळे नेमकं यावर आता काय तोडगा निघतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पुण्याहून मोनायनपुरे, सिविक मिरर.